राज्याचे दिग्वंत केंद्रीय मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे आज सहावे पुण्यस्मरण झाले. त्यामध्येच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी मात्र त्यांच्या गोष्टीच्या काही उणीवा मात्र त्यांना जाणवत असल्याचं त्यांनी आज दाखवून दिल्याची माहिती समोर येत आहे. कारण की गोपीनाथ मुंडे त्यांच्या रूपाने महाराष्ट्राचा संघर्षशील लोकनेते, दिलदार आणि विरोधी पक्षनेते लाभलं. तसंच सत्तेत किंवा विरोधी पक्षात असताना त्यांनी नेहमी राज्यांच्या हिताची भूमिका केली. तसेच आज महाराष्ट्र कोरोना संकटाशी लढत असताना त्यांची उणीव मात्र निश्चित भासत आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं आहे. दिग्वंत केंद्रीय मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे आज सहावे पुण्यस्मरण. या निमित्ताने सर्वजण राजकीय नेत्यांनी मुंडेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच अजित पवार यांनीही आपल्या भावनांना फेसबुकच्या पोस्टच्या माध्यमातून वाट करून दिली आहे. तसेच महाराष्ट्र कोरोना संकटाशी लढत असताना मुंडे यांची उणीव निश्चित भासत आहे असे सांगत फेसबुकवर पोस्टवर अजितदादा म्हणतात, महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक आणि कष्ट करू ऊस तोडणी मजुरांसाठी जीवनभर संघर्ष करणारे माजी उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली त्यांनी दिली.